पाटण शहरातील युवकांनी अद्ययावत आणि सुसज्ज अशा खेळाच्या मैदानाची मागणी करत सह्यांची मोहीम राबवली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार, सातारा जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांनाही देण्यात आले. पाटण तालुक्याचे मध्यवर्ती शहर अशी पाटण नगरपंचायतीची ओळख आहे. जवळपास 25,000 लोकसंख्या असणाऱ्या शहरात युवकांची संख्या सुद्धा मोठी आहे. तसेच शिक्षणासाठी तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पाटणमध्ये येत असतात. मात्र या युवकांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्यास आवश्यक असे अद्ययावत आणि सुसज्ज खेळाचे मैदान या शहरातील युवक अन्य देशात आपली प्रतिभा दाखवून आलेत. मात्र इथे सरावाला मैदानच कोणताच पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे युवकांचे क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून काही तरुण व्यसनाधीन होतात की काय अशी भीती शहरवासियात निर्माण होऊ लागली आहे. यासाठी आता पाटण येथील युवा नेते कर्णसिंह पाटणकर यांनी पुढाकार घेऊन शहरातील सर्व तरुण वर्गाला सोबत घेऊन सह्यांची मोहीम राबवली आहे. सह्यांची मोहीम राबवून अद्ययावत आणि सुसज्ज मैदानाची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, क्रीडामंत्री तसेच जिल्हाधिकारी सातारा यांनाही देण्यात आली आहे. यावेळी निवासी तहसीलदार राजेश जाधव तसेच महसूल तहसीलदार विजय माने उपस्थित होते. पाटण शहराची लोकसंख्या 25,000 आहे, परंतु इथे एकही खेळायला ग्राउंड नाही आहे. मुलांना खूप इंटरेस्ट आहे, पण त्यांना प्रॅक्टिस करायला जागाच नाही. आता आज आम्ही प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलं, सिग्नेचर करून एक निवेदन दिलं. आज आम्हाला प्रशासनाकडून एकच आशा आहे की लवकरात लवकर आम्हाला ग्राउंडची व्यवस्था करून द्यायला पाहिजे. आता इथं पाटणमध्ये अनेक प्लेयर आहेत, ते बाहेरच्या इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळून आले आहेत. 16 ते श्रीलंका, इंग्लंड असे टूर पण करून आले आहेत, पण इथं येऊन त्यांना काय भेटतच नाही आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने विचार करायला पाहिजे.